नमस्कार, आज आपण पाहणार आहोत अगदी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी नागलीचे टाकोज। अगदी हेल्दी आहे आणि हे डाएटला सुद्धा चालणारे आहे आणि टेस्टी पण आहेत। चला तर मग बघूया। सर्वप्रथम मी भाज्या घेतलेल्या आहेत। गाजर छान किसून घेतलेला आहे, सिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे, फ्लॉवर क्रश करून घेतलेला आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर मी पालक भरपूर घेतलेला आहे आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। म्हणजे याचा अर्थ असं की ज्या मुलांना भाज्या आवडत नाहीत त्या भाज्या तुम्ही या सर्व ह्याच्यात घालू शकता। त्यानंतर मी घेतलेला आहे, मी हे कॉर्न घेतलेलं आहे, उकडून घेतलेलं आहे कॉर्न, आणि बटाटा देखील मी उकडून थोडासा किसून घेतलेला आहे। हे मी कुकरला लावून छान दोन्ही वाफवून घेतलेलं आहे। त्यानंतर आता एका कढईमध्ये आपण थोडं तेल गरम करून घेणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर थोडी मोहरी टाकणार आहोत। थोडी मोहरी अशी तडतडायला लागली की कांदा छान असा परतून घेणार आहोत। सर्वप्रथम मी कांदा घालणार आहे आणि कांदा आपल्याला छान असा थोडासा ब्राउन होईस्तर परतून घ्यायचा आहे। कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे म्हणजे पटकन शिजतो। हे बघा, असा छान परतून झाल्यानंतर आपण आता एक एक भाज्या घालणार आहोत। त्यामध्ये कांदा छान थोडासा असा ब्राउन होत आलेला आहे। त्यानंतर मी सर्वप्रथम सिमला मिरची घालणार आहे। हे बघा, सिमला मिरची पण छान अशी फ्राय करून घ्यायची आहे, थोडीशी तेलात परतून घ्यायची आहे। एक 2 ते 3 मिनटं छान परतून झाल्यानंतर आपण आता दुसरी भाजी घालणार आहोत। मी फ्लॉवर घेतलेला आहे आणि फ्लॉवर थोडासा क्रश करून घेतलेला आहे म्हणजे शिजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजतो। हे बघा, खूप बारीक झालेला आहे तो फ्लॉवर, त्यामुळे तो पटकन शिजणार आहे। फ्लॉवर पण छान असा तेलात परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण किसलेला गाजर घालणार आहोत। गाजरही किसलेला असल्यामुळं शिजायला जास्त वेळ लागणार नाही आहे। छान मी जाड किसणीने किसून घेतलेला आहे आणि गाजर तसं पण लवकर शिजतं। हे बघा, मस्त रंग आलेला आहे, रंगीबेरंगी आपलं सारण तयार होणार आहे। यानंतर मी आता यामध्ये भरपूर घेतलेला पालक घेणार आहे, पालक घालणार आहे। हे बघा, भरपूर घातलेला आहे पालक पण। जी मुलं ज्या मुलांना भाज्या आवडत नाही त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालायच्या आहे। यामध्ये कोबी, इतर कोणत्याही भाज्या घालू शकता। हे बघा, खूप मस्त रंग आलेला आहे, गाजर, पालक, कोबी, फ्लॉवर। आता छान असं फ्लॉवर पण असा छान असा परतून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर मी आता घालणार आहे उकडलेले कॉर्न। भरपूर क्वांटिटी घ्यायची आहे कॉर्नची, कॉर्ननी छान अशी एक टेस्ट येते। हे बघा, मी भरपूर घेतलेला आहे कॉर्न, मस्त रंगीबेरंगी सारण दिसतं आहे। कॉर्न पण छान असे तेलात परतून घ्यायचे आहे। हे बघा, मस्त कलर आलेला आहे आणि सगळे लवकर शिजणारेच पदार्थ आहे। आणि ज्यांना वेळ लागतो ते आपण आधीच शिजवून घेतलेले आहे, जसे की कॉर्न, बटाटे, हे आपण आधीच शिजवून घेतले आहे। यानंतर मी थोडासा टोमॅटो घातलेला आहे। आता हे छान असं मिक्स करून घेणार आहोत। आणि आता यात आपल्याला हे सगळं असं मोकळं मोकळं होतं आहे, असं बाइंडिंगसाठी आपण याच्यात बटाटा घालणार आहोत। तुम्ही डाएटसाठी बनवणार असाल तर पनीर घालू शकता, पनीरने पण छान बाइंडिंग येतं ह्याला। आता यामध्ये मी हा उकडून क्रश केलेला बटाटा घालणार आहे। आता हे सारण छान असं मिक्स करून घेणार आहे। बटाट्याने काय होतं की असं बाइंडिंग असं घट्ट, हे सगळे पदार्थ एकत्र राहतात, त्यामुळे बटाटा घालणार आहोत। तुम्ही पनीर पण किसून घालू शकता। आता ह्याला मी आता यामध्ये मसाले हे मिक्स हर्ब्स घातलेले आहेत। त्यानंतर ऑरेगानो पावडर घातलेली आहे, ऑरेगानोचं
त्यानंतर मी चिली फ्लेक्स घातलेले आहे, त्यानंतर मी थोडासा हा चाट मसाला घेतलेला आहे तो घातलेला आहे, त्यानंतर काळी मिरी पावडर घातलेली आहे. काळ्या मिरी पावडरने छान अशी टेस्ट येते. त्यानंतर चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत आणि हे पुन्हा सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाले मिक्स हर्ब्स आणि ओरेगानोने छान असं फ्लेवर येतो म्हणून तो अवश्य घाला. त्यानंतर असं छान मिक्स होत आलेला मिक्स झालेला आहे. आता यावर आपण कोथिंबीर घालणार आहोत. हे बघा मस्त कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबिरीने पण छान अशी एक वेगळी टेस्ट येते सारणाला. आता आपण एक याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत म्हणजे सगळे पदार्थ छान असे शिजल्या जातील आणि सगळे चव एक त्यामध्ये उतरणार आहे. हे बघा छान असं वाफल्या गेलेलं आहे आणि बटाट्याने छान असं बाइंडिंग पण आलेलं आहे. हे बघा यामध्ये थोडासा मी आमचूर पावडर घालणार आहे. आमचूर पावडरने एक खट्टी मिट्टी अशी टेस्ट येते. कॉर्न स्वीट कॉर्न आणि ही आमचूर पावडर यांनी छान अशी एक वेगळी खट्टी मिठ्ठी टेस्ट येणार आहे. हे बघा छान मस्त बाइंडिंग तयार झालं आहे. याचा गोळा होऊ शकतो हातात घेतलं तर, एवढं मस्त बाइंडिंग झालेलं आहे. आता आपण नागलीचे छोट्या छोट्या असे गोळे करून घेणार आहोत. आता पहिले नागलीचं पीठ कसं मळायचं ते बघा. प्रथम एका कढईमध्ये मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये तीच वाटी भरून मी नागलीचं पीठ घेतलेलं आहे. हे बघा असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी मला कमी पडलं आहे, मी आता थोडं पाणी टाकणार आहे यामध्ये. हे बघा आणि छान पूर्ण नुसतं असं हलवत राहून राहून असा एक घट्ट गोळा तयार होणार आहे. हे बघा फक्त हलवत राहायचं आहे आणि गॅस बारीक ठेवायचा आहे. हे बघा छान असं हलवत गेलं ना की बरोबर एक गोळा तयार होणार आहे. हे बघा छान असा आपोआप गोळा तयार होतो हलवलं की. आणि हे बघा अगदी कणकेसारखं आपलं पीठ तयार झालेलं आहे नागलीचं. म्हणजे आपण हे बघा एकदम मस्त मळल्या गेलेलं आहे कणिक नागलीची. हे बघा यानंतर थोडीशी वाफ काढून घेणार आहोत. एक 2 ते 3 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर थोडंसं तेल टाकून आपण छान असं कणिक जशी मळतो तशी मळून घेणार आहोत. थोडं पीठ गरम आहे, चटका लागतो आहे. हे बघा थोडंसं तसं चालगत करून घेणार आहोत आणि नंतर आपण पोलपाटावर घेऊन हे बघा आता थंड झालेलं आहे पीठ. थंड झाल्यानंतर पण आपण मळू शकतो. छान मळल्या जातं. हे बघा मस्त तयार झालेलं आहे आपलं पीठ आणि याचे आपण छान गोळे करून घेणार आहोत. हे बघा अगदी कणिक जशी मळतो तसं आपलं मळल्या गेलं आहे. याच्या आपण पोळ्यासुद्धा बनवू शकतो, नागलीच्या पोळ्या. नागलीची भाकरी न करता आपण नागलीची ही पोळी पण बनवू शकतो आणि छान टम्म फुगते. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही कशी बनवायची ती. हे बघा छान पोळी जशी करतो तसं पोळी लाटून घ्यायची आहे. हे बघा आणि छान लाटल्या पण जाते, काही चिरत वगैरे नाही, तुटत नाही, तुकडे पडत नाही, काहीच होत नाही. फक्त थोडं पीठ लावून घ्यायचं आणि छान अगदी कणकेची पोळी मळल्या जाते तशीच याची पोळी मळल्या जाते. हे बघा लाटल्या जाते. हे बघा छान लाटून झालेली आहे आपली पोळी. आता मी एका झाकणाच्या सहाय्याने मी छोटे छोटे गोल कापून घेणार आहे.
हे बघा, अशा पद्धतीने मी हे गोल कापून घेतलेले आहे। आता हे प्रथम मी थोडेसे तव्यावर भाजून घेणार आहे, अगदी थोडेसे। याला मी थोडेसे असं फोकनी होल करून घेणार आहे, नाहीतर पोळी खूप अशी टम्म फुगते। आपल्याला फुगलेली पोळी नको आहे, म्हणून मी त्याला असे होल करून घेतलेले आहे। हे बघा, तव्यावर मी थोडं भाजून घेणार आहे, जास्त नाही भाजून घ्यायचं आहे। नागलीचं असल्यामुळं याला विशेष काही वेगळा रंग येत नाही। हे बघा, असं ह्या प्रकारे भाजलं जातं असं। असं थोडंसं तव्यावर आपण शेकून घेणार आहोत, दोन्ही साईडनी आलटून पलटून दोन्ही साईडनी आपण थोडं थोडं भाजून घेणार आहोत। आणि त्यानंतर मी आता हे काढून घेणार आहे। एका मी आता पोलपाटावर ठेवलं आहे, हे बघा। आता याला आपण सॉस लावणार आहोत, टोमॅटो सॉस लावलेला आहे। त्यानंतर यावर आपण मेयोनीज घालणार आहोत आणि मेयोनीज असं छान स्प्रेड करून घेणार आहोत। लहान मुलांच्या आवडीचे पदार्थ आहे दोन्ही पण, सॉस मेयोनीज। आणि त्यानंतर आपण ती बनवलेली भाजी ती घालणार आहोत। ती फक्त अशी अर्ध्या साईडला घालायची आहे। हे बघा, मी एका भांड्यात काढून घेतली आहे आणि ती अशी अर्ध्या साईडलाच आपण ती भाजी टाकणार आहोत। दोन्ही यावर मी घालते आहे ते, हे बघा। आणि यावर आता आपण चीज किसून घालणार आहोत। हे बघा, किती दिसायला मस्त दिसतं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पौष्टिक आहे। हे बघा, छान असं चीज मी थोडं थोडं किसून घालणार आहे। आणि यानंतर मी हे असे फोल्ड करून परत तव्यावर छान तेल टाकून शेकून घेणार आहे। हे बघा, याप्रमाणे असे फोल्ड करून घ्यायचे आहे। आणि हे आता मी तव्यावर ठेवणार आहे। आणि तेल टाकून आता सर्व साईडनी आपण शेकून घेणार आहोत, दोन्ही साईडनी। आणि खालची जी साईड आहे तिथून पण आपण छान असे शेकून घेणार आहोत। तयार आहे आपले नागलीचे हेल्दी टोकोज, हेल्दी टॅकोज। हे बघा, दिसायला अगदी मस्त दिसतं आहे। आणि ते सारण पण खूप छान असं कलरफुल दिसतं आहे। लहान मुलांना खूप आवडेल अशी रेसिपी आहे, मोठ्यांनाही आवडेल। आणि हेल्दी आहे, डाएटला चालणारी आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्ही रोज कराल अशी रेसिपी आहे। तयार आहे आपले हेल्दी टेस्टी नागलीचे टॅकोज। हे बघा, हे असे पण शेकून घ्यायचे आहे खालच्या साईडने। एकदा नक्की ट्राय करा हेल्दी टेस्टी नागलीचे टॅकोज।